भारी असं एक्झिबिशन आहे. आणि तुम्ही एक्झिबिशनमधनं डायरेक्ट टू कंपनी टू डायरेक्ट खरेदी करू शकता, असे सगळे इक्विपमेंट तुम्हाला पाहायला भेटतात. छान आहे मशीन तशी. रेडी का? हे काय वेंटेज कार. डन. ॲडव्हेंचर आणि गेम झोन हे सगळ्यात जास्त येत आहे. आणि आज तारीख आहे. अरे नमस्कार मित्रांनो, कसे आज एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, मी आज चाललो आहे गोरेगाव इथे असलेल्या अम्युजमेंट एक्सपोला, ज्या ठिकाणी खरं तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठा एक्सपो, संपूर्ण भारतातील विविध कंपन्या त्या ठिकाणी एक्सपोमध्ये असणारे, तिथे अम्युजमेंट करमणूकचे वेगवेगळे खेळणी, वेगवेगळे रिसॉर्टसाठी असणारे वेगवेगळे ॲडव्हेंचर हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आत्ता मी खालापूर टोलनाक्यावरती आहे आणि खालापूर टोलनाक्यावरती असा प्रॉब्लेम झाला, ही आहे आमची गाडी. इकडे गाडी उभी केलेली आहे, या ठिकाणी आमचा फास्टॅग घरी राहिलेला आहे आणि त्यामुळे या आम्हाला फास्टॅगचे डबल पैसे भरावे लागतात. आम्ही इथं एक फास्टॅगवाला पाहत आहे, पण तो फास्टॅगवाला काही मिळत नाही आहे. तर आता डबल पैसे भरण्याची वेळ आमच्यावरती येणार आहे असं वाटतं आहे. आता वाजले सकाळचे, तसं 9 वाजले ते आपल्याला 10:30 गोरेगावला पोचायचं आहे, कारण की 10:30 त्या ठिकाणी एक्सपो चालू होणार आहे. आज नेमका दुसरा दिवस आहे आणि उद्या तिसरा दिवस आहे, परंतु उद्या 3 वाजता ते एक्सपो संपणार आहे. तर बघूया, आता दत्त तिकडे गेलेला आहे फास्टॅग बघायला, परंतु मग असे आम्ही इकडं पाठीमागं फास्टॅग पाहिला, तिकडं काय फास्टॅग भेटलेलं नाही आहे. आणि आता इकडे पण पाहिला आहे, परंतु तिकडं ICICचा फास्टॅग मिळतो आहे, IDFCचा मिळत नाही आहे. हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर बघू, नाहीतर मग डबल पैसे भरा, कारण 240 रुपये टोल आहे. तर डबल कॅशमध्ये केलं डबल पैसे भरायला लागणार, म्हणजे 480 रुपये आपले तिथे जाणार आहे. बघू नक्की आता काय होतं इथे. झालं वाटतं काय आलं काय त्याचे काय मुलं खरी घेत होतं काय फोर स्पीड जास्त चालत ना त्यांचं, त्यांच्या मोबाईलला नंबर येतात त्यांचे ट्रकवाल्यांचे, लगेच आडवी तर त्यांनी सीट बेल्ट काढला होता, तो लई तर काढला, लई तर नाही तो फुटबॉलला काढला, हा लगेच त्याला तिथून दे करते. चला, झालेले पैसे वाचलेले आपले. चला साहेब, साहेबांनी काम केलेलं आहे आपलं, तसं चिकणारे सेव. मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे अम्युजमेंट एक्सपोला. हे बघू शकताय, हा गोरेगावचा हा एक्सपो सेंटर आहे आणि इथं आपण आत्ता आलेलो आहे. आणि बघू शकता हे मेन हॉल आहे, या हॉलचं मेन गेट आहे. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, गाडी पार्किंगला गेलेली आहे त्यामुळं. तर तिकीट बिकीट बघू किती आहे. तर दादाला आज काय घ्यायचं आहे बघू ना, काय भेटतं आता, काय भेटतं नाही ते बघ, तिथे वरती दिसतंय काय भेटतं इथे आपल्याला कुठलंच नाही. बजेट मध्ये घेऊ, बारके बारके असेल तर
इथं पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथला जो स्कॅनर आहे या व्हॉट्सअप स्कॅनरवरती स्कॅन करायचं आहे आणि तुम्हाला जे क्वेश्चन येतात त्याचं आन्सर द्यायचं आहे आणि तुमचं एक 5 मिनिटामध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. आव आला तर आता आपल्याला जो ईमेलचा मेसेज आला आहे त्याच्यानंतर आपल्याला पास घ्यायचा आहे, इथून पास कलेक्ट करायचा आहे. पास कलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते हो सगळ्यांचे फुकट आहे सगळ्यांचे कसे झाले रेडी का हे काय चलो एक फोटो घ्यायला लागणार आता बरं का तिथे गेलो घे स्कॅन आवडली गाडी ना आता ती गाडी घ्यायची. तर मित्रांनो पाहू शकताय कशा पद्धतीच्या या ठिकाणी गेम्स वगैरे आहेत. आपण गेम झोन वगैरे याच्यामध्ये पाहत असतो. केडी पण बघा आणि इथे छोटे छोटे टॉय पण आहे. तुम्ही तर टॉयचं पण बघू शकता. तर आपण इथं बघू शकताय बँड जे आपल्याला रिसॉर्टला कायम लागतो. हां प्रिंट पण करून देतात सगळं करून देतात. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे कूपन पण यांच्याकडनं भेटतात जे आपल्या मशीनला पण कूपन असतात ते. आणि तुम्हाला हे जे रेसचे जे बँड आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता. यांचा नंबर पण मी तुम्हाला शेअर करतो. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या पद्धतीच्या बँड्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तुम्ही इथं हे जे प्रिंट करून घेतलं तर 1.5 रुपयाला तुम्हाला एक बँड पडतं. आणि जर अशा पद्धतीचे प्लेन तुम्ही घेतले तर याच्यामध्ये तुम्हाला 1.25 रुपया असं प्रिंट मिळतं. तर तुम्ही हे बघू शकताय अशा पद्धतीने तुम्ही यांच्याकडनं ते बँड घेऊ शकताय. तर खूप खूप अशा गोष्टी तुम्हाला इथं पाहायला भेटतात. इथं बघा मशिनरी पण आहे आणि इकडं गेम झोनसाठी लागणाऱ्या मशीन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. इकडं आतमध्ये पण बघू शकता. खूप मोठं असं एक्झिबिशन आहे. एक्झिबिशनमध्ये आपण त्या ज्या वॉटर राईड्स आहे ते आपण पाहू शकता. इथे वॉटर राईड्ससुद्धा आहे. क्लाइम्बिंग केली विचारू ना काय कॉस्टिंग कशी काय. मित्रांनो तुम्ही एक क्लाइम्बिंग बघू शकता. याची जी प्राईज आहे ही 12x20 हे 6 लाख रुपये प्राईज आहे. जर याचा मागं बॅक सपोर्ट तुम्ही घेतला तर तो 7 लाख रुपयापर्यंत जातो. आणि जर तुमच्याकडं ऑलरेडी वॉल असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला याची गरज नाही आहे. हे डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने ते फिट करू शकताय. ही वॉल बघू शकताय. तुम्ही इथं यूज करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण KNT क्लाइम्बिंग हे तुम्ही इथं पाहू शकताय. रेट पण तसे पर पॅनलनुसार रेट आहे त्याचे. तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकताय. तुम्हाला हेलिकॉप्टर थोडं पाहतो. ओके कितना मिनट का राइड रहता है. 3 मिनट 5 मिनट हम सेट कर सकते. ये इंडियन मेड है, हम खुद बनाते हैं. ओके वैसे है ना एडल्ट क्या करते हैं, ये क्या से खेलते हैं क्या से खेलते हैं. अभी यहाँ से बनाया हमने पूरा मॉडल. चेंज किया क्या खड़ा रहेगा क्या खड़ा रहेगा. स्काय सायकल आणि वर्टिकल प्रो सर कोण आहे. मित्रांनो तो झूम बाईक वर्टिकल रोप कोर्स स्काय सायकल बूट जम्पिंग स्कॅट जम्प अशा अनेक प्रकारचे तुम्हाला इथे पाहायला भेटतात. जिप लाईन पण आहे.
सगळं उपयोगीच आहे. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही इथं पाहू शकताय, बघा किती प्रकारचे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हेंचर, गेम्स याच्यासाठी तुम्हाला खूप भारी असं एक्झिबिशन आहे. आणि तुम्ही एक्झिबिशनमधनं डायरेक्ट टू कंपनी टू डायरेक्ट खरेदी करू शकता, असे सगळे इक्विपमेंट तुम्हाला पाहायला भेटतात. आईस्क्रीम मशीन, फ्रीज आहे, बांबोली चाकांची, चाकांची बांबोली, बरोबर. मित्रांनो, तुम्हाला एक लू फ्लेम थिएटर तुम्हाला इथे पाहायला भेटतो. छोटो महाराज सिनेमा म्हणून आहे, तुम्ही येत होता त्याची फ्रँचायझी आपल्या रिसॉर्ट वगैरे लावू शकताय. आणि घेऊन ताई साधने मित्रांनो ह्या पद्धतीने बघू शकताय तुम्हाला प्लॅस्टिकचे बबत जे की महत्त्वाचे असतात आपल्याला याच्यामध्ये. हॅलो हॅलो, किती गाणं म्हणताना चांगलं वाटेल का? आपण ही पी ए सिस्टीम खरेदी केलेली एक छोटीशी 2000 रुपयाला आहे आणि ही 4500 रुपयाला आहे. 2500 साडे 4000 रुपये. तुमचा स्पेस, हा माईक, चार्जिंग केबल आणि हा बेल्ट, दोन चार्जिंग केबल आहे त्याला. तुमच्या मोबाईल कॉर्डनेला जरी चार्ज केलं तरी चालून जातं, त्याचा प्रॉब्लेम नाही. फक्त याला सी टाईप लागते आणि याला नॉर्मल सॅमसंगचा ए लागतो. हे काय वरती सांगतो होय, तुला म्हणलो होतं ॲडजस्टेबल आहे ना. ये अभी धूप में ज्यादा रखेंगे तो कुछ प्रॉब्लम नहीं. हाँ नहीं, मैं चंद्र सेल बिलिंग सिर्फ क्यू आर कोड इससे जनरे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता स्विमिंग टँकचे जे फिल्टर आहे ते सुद्धा मी इथं पाहू शकता. लाईफ जॅकेट नाही आहे ना, बघ बरं विचारचं घेऊन. मित्रांनो, तुम्ही लाईफ जॅकेट, हार्नेस, लाईफ सेफ्टी बेल्ट किंवा रोप तुम्ही सगळे या ठिकाणी घेऊ शकताय आणि इथं बघू शकता या पद्धतीचं. तुम्ही लाईफ जॅकेट तुम्ही तर रंग पाहू शकताय. गो कार्ट्स, गो कार्ट्स वेगवेगळ्या व्हरायटीज आहे इथं, मस्त जबरदस्त टॅडे बघू शकताय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही जी फ्लाईट आहे ही तुम्हाला 22 लाखापर्यंत मिळते. त्यामुळे मस्त व्ह्यूवर वर स्क्रीन जाऊ शकताय आणि जे हाय जम्पचे आहे ते तुम्हाला 2 CR पर्यंत ते भेटू शकते. बूस्ट आहे, बूस्ट. अरे
म्हणजे मस्त आहे, छान फोटो पण घ्या तिथं. टार्गेट ओके तर आपण या ठिकाणी बघू शकतोय रिसॉर्टमध्ये लावण्यासाठी. तुम्ही जर स्विमिंग टँक करत असाल तर स्विमिंग टँकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईलसुद्धा लावायला लागतात, तर तुम्हाला इथे स्टाईलसुद्धा पाहू शकताय. हे अशा स्टाईल आहे ज्या की तुम्ही डायरेक्ट स्विमिंग टँकमध्ये यूज करू शकताय, ज्या तुम्ही इतर वेळेस पाहत असताय त्याच्या स्टाईल तुम्ही इथे पाहू शकताय. वेगवेगळ्या कॅटेगरीचे स्टाईल आहे इथे, हे बघू शकताय. अनेक कॅटेगरीमध्ये तुम्ही स्टाईल पाहू शकताय, लावू शकताय. छानपैकी स्टाईल याच्यामध्ये. मित्रांनो, वेस्टेज मटेरियलपासून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या खुर्च्या वगैरे चेअर्स वगैरे पाहू शकताय, अशा तुम्ही इथे घेऊ शकताय. आणि इथे रिक्षा पण बघू शकताय. छानपैकी फुटबॉल झाला, पर्सन फुटबॉल खेळायचं त्यामध्ये. रेसलिंग शॉट म्हणून एक अँग्री बर्ड गेम येतो ते, लाईक सेम तसं मिनी गॉल्फ झालं. मित्रांनो, वेस्टेज मटेरियलपासून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या खुर्च्या वगैरे चेअर्स वगैरे पाहू शकताय, अशा तुम्ही इथे घेऊ शकताय. आणि इथे रिक्षा पण बघू शकताय. छानपैकी फुटबॉल झाला, फुटबॉल खेळायचं. जेसीबी वेंटेज वेंटेज कार वेळ लागण आज येणार ना. रेन डान्सचा तो ऑक्टोपस बघितला ना पुढे ऑक्टोपस बनवला साईडला. एक घ्यायला बाय थायलंड थायलंड काय नाही काय नाही. एक दोन तीन हा मारलाय बघा, मारलाय मारलाय. खालीवर वर आले जातोय 900 नको थांबा. डन डन मस्त प्रॉडक्ट आहे. प्राइस पण त्याची अजून छान.
नेट में बैटरी चार्ज होत आहे, दुसरी बॅटरी बॅटरी म्हणजे हे फक्त एवढंच प्रॉडक्ट त्यांचं आहे. हो लाईन वगैरे सगळं आपण ते आपण करायचं त्याच्यामध्ये. 100 मीटरला 100 राऊंड मारते ते. ओके चलो मित्रांनो, छान प्रॉडक्ट आहे. जिपलाईनमध्ये जाऊ आपण, खाली जातो, खाली गेल्यानंतर परत यायची वेळ जाऊ आपण खाली उतरून परत येतो, परंतु त्याने आपण रिमोटली त्याला रिटर्न आणू शकतो परत. मस्त छान प्रोजेक्ट आहे, आपण त्याचा यूज करू शकतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर गेम झोनच्या मशीन तुम्हाला इकडं जास्त पाहायला भेटतात, तिकडनंच गेलो बघितलं होतं आपण. चला मित्रांनो, ॲडव्हेंचर आणि गेम झोन हे सगळ्यात जास्त येत आहे, आणि आज तारीख आहे 26 आणि 27. आज तारीख 27 म्हणजे उद्या 28, म्हणजे 3 दिवसाचं एक्झिबिशन होतं. 3 दिवसामध्ये हे एक्झिबिशन संपणार आहे. ते मित्रांनो बघा, अजून एक इथं वेंटेज कारचं आपल्याला हे पाहायला भेटतं आहे. इथे एक वेंटेज कार आहे आणि इथे तुम्हाला ॲसेम्ब्ली करून मिळतात. वेंटेज कार तुमची गाडी असेल तरी, जर तुम्हाला त्यांच्याकडनं डायरेक्ट घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा घेऊ शकता. अरे यार डायरेक्ट बघा ट्रेन डबर आहे. मित्रांनो हे पण बघू शकता, एकदम गोल्डन ॲरॉन ही गाडी आहे. मस्त याचं लुक सुद्धा छान आहे आणि एकदम मस्त जबरदस्त बघण्यासारखं. पुढे आर्चरी, लय मोठं आर्चरी. हा बंद मित्रांनो. इथे तुम्ही कार्टून साठी ड्रेस वगैरे घेऊ शकता. हे बघा सगळ्या अशा पद्धतीच्या कार्टूनचे ड्रेस इथं अवेलेबल आहे. तुम्ही हे पण या ठिकाणावरनं घेऊ शकताय. मस्त आहे आणि जबरदस्त असे वेगवेगळे आयटम आपल्याला पाहायला भेटतात. 360 आहे हे, 3D मधले चलेगा. मित्रांनो इथं बसून तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्टची माहिती या ठिकाणी बसून घेऊ शकता. वेगवेगळ्या कंपन्यांचं तर इथं प्रेझेंटेशन असतं, तुम्ही हे प्रेझेंटेशन पाहू शकता. इथं बसून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. तर आता आपण होतो आहे एक्झिट, तर इथं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय. जे मेन म्हणजे हे जे चार्जेस आहे याला झिरो चार्जेस आहे. तुम्ही मस्तपैकी येऊन फ्रीमध्ये एंट्री या ठिकाणी घेऊ शकताय आणि हे एक्झिबिशन बघू शकताय. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आपण संपूर्ण हे एक्झिबिशन आपण आज पाहिलेलं आहे आणि खरंच खूप छान छान गोष्टी आहे, ज्या गोष्टी खरंच आपल्याला युजली आपल्याला माहीत नसतं कुठं मिळतात किंवा कुठं त्याच्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट करावं लागतं असं काही माहिती नसतं. परंतु या एक्झिबिशनमध्ये आपण भरपूर अशी माहिती आणि भरपूर अशा वेगवेगळ्या व्हरायटीज पाहिल्यात, ज्या आपण पूलमध्ये किंवा आपण वॉटर राईड्समध्ये त्याचा यूज करू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तर तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.